13 मेला आपले मतदार आहे. साधारण एक दिवस प्रचार अगोदर बंद होतो, म्हणजे 12 ते 12 एक महिना आपल्याला आहे. आजची आपली जी बैठक आहे ती आपल्या घरातील मान्यवरांची, घरातील कार्यकर्त्यांची. पण आपल्याला मी सांगू इच्छितो, त्या येणाऱ्या एक महिन्याच्या कालखंडामध्ये आपण फक्त श्रीरंगाप्पा बारणे हे आपले उमेदवार आहेत असे न पाहता प्रत्येक पक्षाचे आपले सगळेच उमेदवार आहेत या अनुषंगाने पाहण्याची येणाऱ्या कालखंडाने गरज. म्हणजे आपण पाहतोय की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत, 3-3, 4-4 वर्षांचं काम करतायत. त्याच धर्तीवरती माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा त्याच पद्धतीने काम करतायत. आज मनोज महेशवान साहेब नाही आहेत, तर त्या दिवशी एका कार्यक्रमात मीटिंगमध्ये बोलत असताना त्यांना पहाटे 3 वाजता मिस झाला देवेंद्र फडणवीस साहेबांचं. त्याच पद्धती आधी दल असतील, आधी दर सकाळी 6 वाजता होतो आपल्या सर्वांना ज्ञात आहे. माझ्या सर्व कार्यकर्त्यांना आपल्याला भाषण करायची अजून महिनाभर आहे, हा आपल्या घरातला बरोबर आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला काय करायचं आहे महिन्यावरच्या कालखंडामध्ये, जे मान्यवर देते आपले प्रचंडाचे आपण पाहतोय, एक विधानसभा प्रचंडा लागले पण प्रचंडाच्या जवळचे काम करणारे व्यक्ती आहे त्यांना विचारा की त्यांच्या कामाची पद्धत किंवा किती वेळ द्यावा लागतो. म्हणजे गाडीमध्ये मी पण त्यावेळेला भारतीय जनता पार्टी काही वर्षापूर्वी काम केलं, गाडीमध्ये डब्बा असून जो जेवता येत अशी परिस्थिती आहे. पण तो हे काय ह्यांच्या काय व्यक्तिगत स्वतःसाठी नाहीये, ते जनसेवेचा व्रत या मंडळीने हातामध्ये घेतलं म्हणून हे मंडळी काम करताय. माननीय लोकनेते आपण म्हणतोय, लोकनेते असंच म्हणता येत नाहीये. मागच्या कालखंडामध्ये मागच्या परिचयावर शिकला रात्री, म्हणजे आपण एखाद्या कार्यक्रमाला गेल्यानंतर 12-1 वाजता कार्यक्रम आठवून जातो हे ऐकलंय. पण काही ठराव बैठका चालू असताना मंगलच्या ठिकाणी लोकनेते रामजी ठाकूर रात्री 12:30-1 वाजता मिटिंगला जॉईन व्हायचे, म्हणजे लोकनेते काय म्हणतात ह्याच्यासाठी त्याला लोकनेते. माझे सर्व बांधवांना सांगायचं आहे की अशी मंडळी आपल्या जवळ काम करत असेल तर आपलं कर्तव्य काय, आपण काय केलं पाहिजे येणाऱ्या कालखंडामध्ये. म्हणजे हे मान्यवर 4-4 तास झोपतात आणि 4 तास आपण जर काम करत नसेल तर मग आपण हे कुठल्याही पक्षाचे आपण सभासद सदस्य सहकारी म्हणून घेण्यामध्ये आपण काय म्हटलं पाहिजे स्वतःला आपण ठरवलं पाहिजे. राजकारणामध्ये कोणी कोणाचा शत्रू नसतो, कोणी कोणाचा मित्र नसतो हे पण ऐकतोय. पण प्रत्यक्ष आणण्यासाठी मागच्या कालखंडामध्ये पहा की लोकसभेला आदरणीय अजितदादा चिरंजीव उभे होते, म्हणजे अजितदादा होते त्यांच्या विरोधामध्ये आप्पा बांधले होते. परंतु लोकांच्या सेवेसाठी, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी, जनतेचा विकास करण्यासाठी आजच्या घडीला लोकांना एकत्र फिरावं लागतंय. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि संस्कृती टिकवण्यासाठी ह्या साधारणतः 2 वर्षामध्ये हे सगळे लोक धडपडत आहेत, हे आपल्या समाज हितासाठी धडपडत आहेत. हे असं सगळं असताना सगळे मान्यवर आपल्याला असताना आपण काय केलं पाहिजे राजकारणामध्ये हे आपण सर्वांनी विचार करण्याची गरज आहे. आणि त्याच्यासाठी मतभेद सगळ्यांचे असतात तर मनभेद नसावे. मनभेद असले की मनामध्ये राहतात आणि कुठचं काम करायला अडचणी होतात, कुठेही मनोबत नाही ठेवतात, मागच्या वाला कोण कुठे हा काही विचार नाही करतात. आपण ज्या पक्षाचे, ज्या महायुतीचे घटक पक्षांचे आपण सहकारी आहोत त्या माध्यमातून काम केलं पाहिजे. सर्व धर्मसमाव जसं म्हणतो इलेक्शनच्या काळामध्ये सर्व कोणता छोटा पक्ष असो मोठा असो आपण सर्व एक सारखे आहोत, एक दिलाने आहोत असं मनामध्ये बांधून आपल्याला काम करावं लागणार आहे. मग आपल्या माध्यमातून आपण पाहत असाल की माननीय खासदार साहेबांना 6 विधानसभेचं काम करावं लागतं. आपल्याला काही कधी म्हटलं जातं की साहेब आमचा भेटत नाही, पण त्या ठिकाणी आपण आपल्याने केलेलं काम, आमदार साहेबांनी केलेलं काम, सरकारने केलेलं काम, ही सर्व कामं आपण जनतेपर्यंत पोहोचवली पाहिजे. म्हणजे एक विधानसभेचं काम करत असताना आपण दादांच्या जवळ प्रचंडाजवळ जे स्वरूप फिरतोय यांना कल्पना नाही की किती अडचणीला सामोरं जावं लागतंय. तर 6 विधानसभेचं काम करत असताना किती अडचणी तयार होत असतील याचाही आपण पाठ ठेवलं पाहिजे, याचाही आपण लोकांना समजून टाकलं सांगितलं पाहिजे. म्हणजे आपण मतदान मागताना एखाद्याला जातो त्यावेळेला मग आपण तुमच्या खासदारांना भेटत नाही, त्यावेळेला आपण आपलं काम आहे. खासदार भेटत नसेल पण संसदेमध्ये पहा
94% त्यांची हजेरी संसदेच्या कार्यालयामध्ये संसदेमध्ये लागलेली 94. आपण एक मेळावा घेतला, एक कार्यक्रम केला तर म्हणतो आज संपलोय, तर 94% हजेरी असणारा खासदार तुम्हाला मला लाभलेला आहे. परंतु हे आपण सर्वांना सांगितलं पाहिजे की आपण आपले घरातले आणि त्याचा आपण भाग घेऊन काय काम करतात काय नाही हे आपण आपल्या माध्यमातून आपल्याला दृष्टी केली आहे. म्हणजे 5-6 वेळा संसद आपला पुरस्कार भेटतो, याचं दोतक काय, याचं कारण काय, हे सगळं आपण सर्वांना सांगितलं पाहिजे. 6-6 विधानसभामध्ये एक व्यक्ती पोचू शकत नाहीये हे आपण लोकांना सांगितलं. तरी सुद्धा प्रत्येक विधानसभेला एक एक दिवस दिला, 8 दिवस असेच संपून जातात. तरी पण आता प्रत्येक सोमवारी पनवेल महानगरीमध्ये आपल्याला असतात, पनवेल विधानसभेचा एक दिवस दिलेला असतो. असे 6 विधानसभा, हे सगळ्यांचे प्रश्न, सगळ्यांचे प्रश्न ऐकून घेणं, हे प्रश्न दिल्लीमध्ये नेऊन मांडणं, ते सोडून घेणं याही वेळ लागतो. म्हणून ह्या गोष्टी आपण येणार कालसंधामध्ये लोकांना समजून सांगितल्या पाहिजे. असे काम आपल्याला येणार कालसंधामध्ये करावं लागणार आहे. आता लोकसभा झाल्यानंतर विधानसभा आहे, पण आपण लोकसभेला असं काम करू की विधानसभेला माननीय प्रशांत ठाकूर यांच्या विरोधात कोणी फोन बनणार नाही किंवा त्याला भीती वाटली पाहिजे अशा पद्धतीचं काम आपण येणाऱ्या कार्यक्रमाने करायचं. आजपासून उद्यापासून आपला काही मान्यवर आपल्याला बाकीच्या गोष्टी सांगतील, कारण सगळ्यांना एक लिमिट 5 मिनिटांचा दिला. तर आपल्याला आजपासून ज्या सूचना येतील त्या सूचनांचं पालन करू. आपण सर्व युतीमधील सर्व घटक पक्षाला समजी घेऊन प्रचाराला लागायचं आहे एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जय महाराज. मागच्या वेळेला आम्ही मत मागायला तुमच्या विरोधात गेलो होतो, त्या ज्या मतांची शिदोरी आहे ती सगळीच्या सगळी शिदोरी आता आम्ही तुमच्या बरोबर घेऊन येणार आहोत. भविष्यामध्ये या निवडणुकीपासून विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत माननीय सुधीर जटकर साहेबांनी आम्हाला आदेश दिलेले आहेत. महाराष्ट्राचं एक व्यापक हित लक्षात घेऊन अजितदादांनी निर्णय घेतला आपल्या सगळ्यांच्या बरोबर येण्याचा, महाराष्ट्राच्या सत्तेत सामील होण्याचा. आणि माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला एक गोष्टीचा आनंद आहे की ज्या ज्या वेळेला आम्ही या महाराष्ट्रामध्ये आणि या महाराष्ट्रामधून देशाकडे बघत होतो त्या त्या वेळेला या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब या मोठ्या मोठ्या प्रकल्पांना मान्यता देत होते, आंतरराष्ट्रीय पातळीवरती काम करत होते. अंतर्गत सुरक्षा असो, बाहेरची सुरक्षा असो, परराष्ट्रीय धोरण असो, परकीयांच्या संदर्भातली भूमिका असो, हे बघत असताना माझ्यासारखा कार्यकर्ता प्रफुल्लित होत होता, प्रभावित होत होता. पण राजकीय काही त्यामध्ये अडचणी येत होत्या, त्यामुळे सुद्धा त्यांना खुलेआमपणे पाठिंबा देऊ शकत नव्हतो. पण अजितदादांचे या निमित्ताने मी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून आभार मानेन की आपण या देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना आपल्याबरोबर घेऊन आलात. उद्याच्या निवडणुकीमध्ये आजपासून 1 महिनाभर राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता हा खांद्याला खांदा लावून आपल्याबरोबर काम करेल. खासदार साहेब, आपण तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये जात आहात आणि या तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये जात असताना 3 पट मताधिक्य आपलं वाढलं पाहिजे यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करू. आपल्याला असलेलं आमच्याकडे निवडणुकीच्या राजकारणामध्ये पनवेलमध्ये फारसं आम्हाला यश मिळत नाही आहे, पण आमच्याकडे तटकरे साहेबांनी केलेल्या कामाची शिदोरी आहे. त्याचबरोबर मी महत्त्वाची गोष्ट आपल्याला सगळ्यांना सांगेन, आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की ज्याचं नाव घेऊन देखील आम्ही तुमच्याबरोबर मत मागायला जाणार आहोत. आपल्या देशात महाराष्ट्रामध्ये देशामध्ये करोनाचं महासंकट आलं होतं, त्यावेळेला आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल हे केंद्र होतं त्याचं. आणि त्यावेळेला आमच्या पक्षाच्या मंत्री ह्या पालकमंत्री होते आदितीताई तटकरे, त्यांनी अशा पद्धतीने या पनवेलच्या जनतेशी संपर्क ठेवलेला आहे. आमचा कार्यकर्ता त्या माध्यमातून पनवेलच्या जनतेशी रुग्णांशी संबंधित काम इतक्या मोठ्या प्रमाणात भव्य प्रमाणात केलेलं आहे की ते देखील काम घेऊन आम्ही तुमच्यासाठी मत मागणार आहोत. आम्ही सगळेजण ठामपणे आपल्याबरोबर आहोत, त्यामध्ये कोणतीही प्रकारची हयगय माझ्या कार्यकर्त्यांकडनं होणार नाही. मी पुन्हा एकदा आपल्याला शब्द देतो, आपल्याला भरपूर पाठिंबा देतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्ता, राणावनातला कार्यकर्ता जो
पनवेलमध्ये राहायला आलेला आहे, पश्चिम महाराष्ट्रातला कार्यकर्ता आहे, सगळ्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्याचा संच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे, तो सगळं आपल्या पाठीशी उभा राहील एवढीच मी आपल्याला आश्वासन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. बंधूंनो, 2024 या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना या देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात काम करत असताना महायुतीतील सर्व आपले पक्ष या देशामध्ये पंतप्रधानांना तिसऱ्यांदा आपल्याला पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी सक्रियपणे काम करायचं. मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आप्पा बाळासाहेबांना विजयी करत असताना खऱ्या अर्थाने या देशाची जी निवडणूक असल्या कारणाने पंतप्रधानांच्या हात बळकट करण्यासाठी आपल्याला बहुसंख्य मताने या ठिकाणी लोकसभेला मावळचे उमेदवार अप्पा बाळासाहेबांना निवडून आणायचे. बोलण्यासाठी या ठिकाणी वेळ कमी असल्या कारणाने मी 2-3 मुद्दे फक्त या ठिकाणी मांडणार आहे. या देशामध्ये पंतप्रधानपदी रुजू झाल्यानंतर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जागतिक राजकीय जी परिस्थिती आहे, जी भारताबाबतीत होती, ती परिस्थिती पूर्णपणे बदलून जगामधील एक ताकदवर देश म्हणून भारताकडे कसं पाहिलं जाईल त्या दृष्टीने पावलं उचलत काम केलं. या देशाच्या सीमेवर सतत आपल्या सीमा सुरक्षा बळावर बाजूच्या देशातून सतत गोळीबार होत होता. अनेक वेळा आपले सैनिक त्या ठिकाणी शहीद होत होते. परंतु गेल्या 10 वर्षामध्ये पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी साहेब रुजू झाल्यानंतर आपल्याला अशी घटना कुठेही ऐकायला मिळत नाही. पंतप्रधान पदाचा कार्यकाळ जो 10 वर्षाचा झाला त्या अगोदरही काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये आपण या देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी शेतकरी आत्महत्या करतायत हे चित्र आपण पाहिलेलं आहे. परंतु या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या कुठे होताना आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही. राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्तरावर काम करत असताना या सरकारने सर्व पद्धतीने आपल्या नागरिकांना कशा पद्धतीने सक्षम करता येईल त्या दृष्टीने सगळी पावलं उचललेली आहेत. विरोधक अनेक पद्धतीने टीका करतात. मी माझ्या विमान योजना सरकारने या ठिकाणी आवाहन करेन की कुठल्याही भूल आम्हाला बळी पडू नका. भारतीय जनता पार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ज्या टीका ज्या पद्धतीने आपल्या पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात, हे सगळं सोशल मीडियामध्ये ज्या पद्धतीने मांडलं जातं हे सगळं बदनामी करण्याचं एक कारण आहे की पंतप्रधानांचं आणि या देशामध्ये भाजपचं आणि माहिती सरकार येऊ नये म्हणून. तर माझ्या विमानवाहिनीला मी विनंती करेन की कुठेही बोलता आम्हाला बळी न पडता, कुठल्याही प्रकारची कुठलीही बातमी सोशल मीडियावर आल्यानंतर त्या बातमीची पूर्ण शहानिशा करा. कारण या देशाचे पंतप्रधान संविधानाला मानणारे पंतप्रधान आहेत. संविधानाला मान्यता टेकून त्यांनी या देशाच्या पंतप्रधानांमध्ये शपथ घेतलेली आहे. जो पंतप्रधान संविधानाला मानतो, जो पंतप्रधान संसदेला मानतो, नवीन संसद भवन जे उभारलाय त्याला संविधान इमारतीला नाव देत आहे. बाबासाहेबांच्या ज्या ज्या ठिकाणी त्यांनी केलेल्या ऐतिहासिक काम आहेत, जे जे आपले प्रेरणास्थान आहेत, त्या सर्व ठिकाणी अनेक प्रकार खूप मोठ्या प्रमाणात निधी देऊन स्मारक तयार केलेले आहेत. म्हणजे कुठेही बाबासाहेबांच्या नावाला कुठलाही डाग लागणार नाही याची काळजी घेणारे पंतप्रधान आपल्याला लाभलेले असताना काही काँग्रेसचे लोक या ठिकाणी या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना बदनाम करण्याचं काम करतात. म्हणून मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतोय की कुठल्याही बदनामीकारक कुठल्याही बातमीला कुठल्याही भूलथापांना बळी न पडता आपल्याला जर सक्षमपणे या देशाला पुढे घेऊन जायचं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आपण हात बळकट करायचा. आणि पंतप्रधान मोदी साहेबांचा हात बळकट करत असताना खऱ्या अर्थाने आपल्याला आपल्या जिल्ह्यातून आपल्या मतदारसंघातून आपल्याला या ठिकाणी माहितीचे उमेदवार निवडून जायचे.
मावळ मतदारसंघात अप्पा भांडे साहेब आहेत, रायगड मतदारसंघात सुनील तटकरे साहेब आहेत. यांच्या मागे ठामपणे आपल्याला उभं राहून त्यांना जास्तीत जास्त मताने आपल्याला निवडून आणायचं. रेवण मार्ग मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेबांचा स्पष्ट आदेश आहे की देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आपण जास्तीत जास्त मताने महायुतीचे उमेदवार कशा पद्धतीने निवडून येतील यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने काम करायचं. अप्पा भांडेंच्या बाबतीत सांगायचं झालं तर 10 वर्षांमधला त्यांचा जो कालखंड आहे, अनेक वेळा त्यांना संसदरत्न पुरस्कार लाभलेला आहे. संसदेमध्ये सगळ्यात जास्त वेळ उपस्थित राहिलेली जी उपस्थिती आहे ती अप्पा भांडे साहेबांची आहे. पण जास्त वेळ उपस्थित काम खासदार त्या ठिकाणी उपस्थित जातात. संसदरत्न पुरस्कार त्यांना वारंवार का मिळतो तर आपल्या मतदारसंघामध्ये जी आपली महत्वाची जी कामं असतात ती कामं ते विषय त्या ठिकाणी मांडण्यासाठी आपली उपस्थिती महत्वाची असते आणि ते विषय नुसते न मांडता त्या विषयाच्या टोकाला जाऊन सर्व कामं मार्गी लावण्याचं काम अप्पा भांडे त्या ठिकाणी करतात. अप्पा भांडेचा स्वभाव आपल्या सगळ्यांना माहित आहे. ते गेल्या 10 वर्षांमध्ये मावळ मतदारसंघाचं लोकप्रतिनिधित्व करत असताना कुठल्याही विरोधी पक्षाच्या देखील कार्यकर्त्याला कधी त्यांनी विरोधात जाऊन त्यांचं काम केलेलं नाही. शांत स्वभावाचे अप्पा पूर्णपणे कामाला आपला पूर्ण वेळ देत असतात आणि एकदा निवडून आल्यानंतर आपण संपूर्ण त्या मतदारसंघातले प्रत्येक नागरिकाचे आपण लोकप्रतिनिधी आहोत या दृष्टीने काम करत असत. मग काल परवाच्या आलेला उमेदवार या मतदारसंघात फिरण्याचा प्रयत्न करतो आणि सांगतो की अप्पा भांडे या मतदारसंघात अप्पा भांडे पुढे ओळखत नाही. जो उमेदवार उभा आहे त्या उमेदवाराचाच आपल्याला लाभ घ्यायचे नाही अशी परिस्थिती या मतदारसंघात सगळ्यांची आहे. आणि तो उमेदवार सांगणार की 10 वर्षात त्या काम केलं नाही. 10 वर्षात आपण सगळ्या आपणच्या माध्यमातून जी कामं झाली ते कामाचं त्यांनी पुस्तक या ठिकाणी तयार केलेलं आहे. त्यामध्ये त्या कामाची माहिती त्यांनी संपूर्णपणे त्या ठिकाणी चित्रित केलेली असताना ही माहितीची पुस्तिका घेऊन आपण प्रत्येक तळागाळातील मतदारापर्यंत पोहोचलं पाहिजे. माहितीतील प्रत्येक घटक पक्षाचं एक काम आहे आणि प्रत्येकाने या सर्व यंत्रणामध्ये सहभागी होऊन आपणसाठी या ठिकाणी आपल्याला मतदान मागायचं. विधानसभा मतदारसंघात या ठिकाणी लोकनेते रामचंद्र ठाकूर साहेब आहेत, प्रशांत ठाकूर साहेब आहेत. या आपल्या सायंकाळ सभेमध्ये माहितीचे उमेदवार असल्या कारणाने जास्तीत जास्त मताने आपण निश्चित निवडून येतील असा मला विश्वास वाटतो आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांची उपस्थिती पाहून नक्कीच आपणचा विजय होईल एवढं मी बोलतो आणि ते सांगतो. जय हिंद, जय भारत, जय हिंद. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा, त्याचबरोबर इंद्रदेव सम्राट सर सेनापती शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनाही मानाचा मुजरा करतो आणि तुम्हा आम्हा सर्वांचे आपकी बात 405 आपले लाडके पंतप्रधान यांनाही नमन करून आज व्यासपीठावर असणारे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते आदरणीय रामचंद्रजी ठाकूर, या पनवेल विधानसभेचे कार्य सम्राट आमदार आदरणीय प्रशांतजी ठाकूर, बाळासाहेब पाटील त्याचबरोबर त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्या पेचे जिल्हाध्यक्ष, त्याचबरोबर राष्ट्रपतीचे सर्व कार्यकर्ते भीमसेन जे आहेत, त्याचबरोबर अविनाशजी आहेत, अरुषजी आहेत, परेश ठाकूर साहेब आहेत आणि माझ्या समोर बसलेल्या बंधू आणि भगिनी पत्रकारांनो. आज मित्रांनो जास्त की मी वेळ घेणार नाही, प्रत्येकासाठी 2 ते 3 मिनिटं बोलायचं आहे. आज आपणच्या बद्दल सांगायचं झालं तर या देशाच्या पंतप्रधानांचं 405 नारा दिलाय त्याच्यामध्ये आपला हा मावळचा मावळा त्या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे. कारण आप्पाने केलेली कामं आणि त्यांची त्या कामाची पोचपावती म्हणून पुन्हा एकदा त्यांना पक्षाने त्यांच्या जबाबदारी सोपली आणि त्यांना या 52 मतदारसंघाचं पुन्हा एकदा हॅट्रिकचा मार्ग त्यांचा मोकळा करून दिलाय त्या पद्मा सरांचे अप्पा भांडे. त्यांनी आज परत तुम्हाला सांगतो की आजच्या खऱ्या अर्थानं देशाच्या आहुती दिली ते चापेकर बंधूंच्या खऱ्या अर्थानं टपाल प्रशासनाचं त्या ठिकाणी त्यांनी त्या चापेकर बंधूंचं त्या ठिकाणी त्यांना काम करून दिलं. ऍक्च्युली त्यांना त्या तिकीट टपाल तिकिटावर त्यांचं हे
प्रस्ताव मांडून त्याला त्या ठिकाणी ते टपाल तिकीट त्यांचं प्रकाशित केलं मागच्या वेळेला. लोकसभेचे स्पीकर सुमित्रा महाजन त्यांच्या हातचे मी पाहिलेली संसद या पुस्तकामध्ये आपण सर्व त्यांचं हे मांडलेलं आहे. त्यांनी संसदेमध्ये काय काय कामं केली तुम्हाला नंतर 84% त्यांची उपस्थिती आहे. त्याचबरोबर त्याने अनेक विधेयक त्या ठिकाणी मंजूर करून घेतले आणि तुम्हा आम्हाला खऱ्या अर्थानं या ठिकाणी या रायगडचं आणि मावळचं दोन्ही मतदारसंघावरचे 3 आणि खालचे 3 या ठिकाणी लागणारा निधी प्रत्येक गावोगावी पोहोचवला. आम्हाला पूर्वी खासदार साहेबांचं निधी रामशेठ क्लब असते त्यावेळेला माहीत पडलं होतं, परंतु आप्पासाहेब आपण त्या ठिकाणी आलात त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं गावोगावी त्या निधी पोहोचू लागल्या आणि गावागावात पोहोचतात. आपल्याला दुग्धयोग आहे, आपले कार्यसभा आमदार आदरणीय प्रशांत ठाकूर साहेब यांचा निधी आपला वापराचा आहे, त्याचबरोबर आप्पांचा निधी वापराचा आहे. आपण दोन्ही या प्रत्येक गावोगावी आणि या शहराच्या विकासासाठी आपला निधी आपण त्या ठिकाणी नेऊन आपल्या गावाचा विकास करूया, शहराचा विकास करूया. जास्त वेळ काही घेणार नाही, बरंच काही बोलायचं होतं. समोरचा उमेदवार काय आहे त्याच्याबद्दल वाबडे काढायचे ते आपण जाहीर मिटिंग मध्ये काढू, परंतु आपल्याला एक विनंती असेल की आपण सगळ्यांनी मित्र पक्षांनी सर्वांनी असेल आरपीआय असेल शिवसेना असेल तुमचं राष्ट्रवादी असेल भाजपा असेल आणि शिवसेना यांनी एकत्र येऊन खांद्याला खांदा काम करून आपल्या गावागावी आणि आपल्या शहरामध्ये जास्तीत जास्त मतदान कसं काढायचं या दृष्टिकोनातून आपणची माहिती त्या ठिकाणी पोहोचवली पाहिजे पाहिजे एवढीच विनंती करतो आणि तुमचं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी या देशाची घटना लिहिली, तुम्हाला ताट मानेने आणि ताटकनेने उभा राहायला शिकवलं, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती माता सावित्रीबाई फुले, सर्व महामानवांना सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो. आजच्या या महायुतीच्या मेळाव्यामध्ये खर तर प्रोटोकॉल प्रमाणे आमचे जिल्हाध्यक्ष बोललेले आहेत, तरी कार्यकर्त्यांचा जिल्हाध्यक्षांचा आणि माझ्यावर नितांत प्रेम असणारे आमचे आमदार साहेब प्रशांत दादा यांच्यामुळे मला इथे बोलण्याची संधी मिळत आहे. आपल्या सगळ्यांचं धन्यवाद मनापासून. खरं तर रिपब्लिकन पक्षाची भूमिका काय असायला पाहिजे, कारण महायुतीच्या माध्यमातून जे भगवा वादळ इथे आहे त्या भगव्या वादळाला निळ्या वादळाची जोड लाभलेली आहे हे दाखवण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सोबत आहे. खर तर आप्पांना चांगलंच माहिती आहे, आप्पा म्हणजे आमचे ते दोन आप्पा आहेत, आमचे आपल्या सगळ्यांचेच लोकनेते रामशेठजी ठाकूर ज्यांना आम्ही प्रेमाने आप्पा म्हणतो आणि आपले श्रीरंग आप्पा बारणे दोघे आहेत. हे दोघे असल्यानंतर बाकी कोणाच्या समोर यायची तशी हिंमत होणारच नाही, पण त्याच्या जोडीला आंबेडकरी कार्यकर्त्यांबद्दल आंबेडकरी चळवळीबद्दल सतत काही ना काहीतरी गैरसमज पसरवले जातात. म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ज्या वेळेस एकत्र होती त्यावेळेस जेव्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्यांच्या सोबत होती तेव्हा देखील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उपेक्षित, तेव्हा देखील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया विरोधात. म्हणजे आम्ही सत्तेच्या बाजूने गेलो तर विरोध आणि जेव्हा विरोधात असतो तेव्हा तर तुम्ही आम्हाला घेण्यातच नाही, हे असं चालणार नाही. बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे सत्तेच्या मार्गाने जात आहोत, पण आजही आमचं ध्येय तेच आहे 80% समाजकारण 20% राजकारण. त्याच धोरणाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया काम करत आहे, त्याच धोरणाने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब संपूर्ण देशभरामध्ये भाजपचा महायुतीचा जोरदार प्रचार करत आहेत. बाबासाहेबांच्या विचारांचे खरे वारस धरते आणि त्यांच्या सोबत आम्ही आहोत याचं कारण एकच आहे, आपल्याला विकास पाहिजे, देशाचा विकास पाहिजे, प्रत्येक माणसाचा विकास पाहिजे. पंतप्रधान मोदींनी आपल्याला सांगितलेलं आहे सबका साथ सबका विकास. सबका साथ सबका विकास असताना आम्ही उपेक्षित म्हणूनच राहायचं का, सत्तेच्या मार्गाने जायचंच नाही का? आपणच चांगलंच माहितीये 2014 पासून आठवले साहेब आणि आमचे रिपब्लिकन पक्षाचे सगळे कार्यकर्ते तुमच्या बरोबर खंबीरपणे उभे आहेत. याच्या पुढेही आठवले साहेबांचा आवाज आहे.
एका मतदारसंघामध्ये त्यांनी अडकून पडू नये म्हणून महायुतीतर्फे त्यांना उमेदवारी दिलेली नाही. लोकांमध्ये संभ्रम पसरवला जातोय. भारतभर आठवले साहेबांना फिरण्यासाठी स्टार प्रचारक म्हणून त्यांना उमेदवारी दिलेली नाहीये. लोकांमध्ये संभ्रम पसरवला जातोय. आरकेला एकही जागा दिली जात नाही वगैरे वगैरे. हा सगळं सोडावं, सगळं झूट आहे. काहीतरी सांगतात लोक आणि तुम्ही ऐकता. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी सगळ्यांचा विकास करून घ्यायचा आणि मागेच राहायचं द्या. रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे. आठवले साहेबांचा आवाज आहे. आप्पा तुम्ही तिसऱ्यांदा निवडून येणारच आहात. संसद रत्न तुम्ही झालेलेच आहात. म्हणजे आम्ही बोलायची गरज नाही. संसदेने तुम्हाला गौरवलेलं आहे. संसद रत्न म्हणून तुम्हाला पुरस्कार मिळालेले आहेत. आणि असं असताना ही पनवेलची जनता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खंबीरपणे तुमच्या सोबत आहे. प्रशांतदादा ठाकूर ज्या वेळेस आम्हाला शब्द देतात आजपर्यंत त्यांनी शब्द फिरवलेला नाही. आणि त्यानुसार आज खंबीरपणे रिपब्लिकन पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता तुमच्या सोबत उभा आहे. याच्यानंतर रिपब्लिकन पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता तुमच्या बरोबर ताकदीने उभा आहे. आप्पा तुमचा विजय झालेलाच आहे. ही औपचारिकता आहे. आज आहे तारीख 12. एक महिन्यानंतर येईल तारीख 12. 13 तारखेला मतदान. 12 वाजल्याशिवाय राहणार नाही विरोधकांचे. विरोधक आहेत कोणते आम्हाला माहित नाही. त्यामुळे विरोधकांचे 12 वाजवायचे आपल्याला हे लक्षात घेऊन महायुतीचे उमेदवार बारणे आप्पा यांना आपण 100% विजयी करणार आहोत हा निर्धार करण्यासाठी कार्यकर्त्यांचा फक्त एक दिल जमाई बैठक. म्हणजे आरपीआर राष्ट्रवादी वगैरे सगळे कार्यकर्ते बऱ्याच दिवसांनी एकत्र आलेले आहेत. त्यांची दिल जमाई बैठक आहे. तर ही दिल जमाई बैठक आपली सुपारी फुटलेली आहे. लग्न आहे 13 तारखेला. आपण सगळ्यांनी लग्नाला उपस्थित राहायचं. महायुतीचा उमेदवार श्रीरंगप्पा बारणे हे विजयी होणारच आहे. त्याच्यासाठी प्रत्येकाने विजयी होणार म्हणून घरात बसून जमणार नाही. प्रत्येकाला मतदान करावं लागेल. लक्षात ठेवा लोकसभेचा म्हणजे संसदेचा सगळ्यात मोठा भारताचा सगळ्यात मोठा उत्सव लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे ही लोकसभेची निवडणूक. या निवडणुकीला आपण प्रत्येकाने यायचं. प्रत्येकाने मतदान करायचं. मतदान आप्पा साहेबांनाच गेलं पाहिजे. सगळ्यांना विजयाच्या अगोदर शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम. या सर्व महिला भगिनी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले माझे पत्रकार बंधू या सर्वांना माझा नमस्कार. साहेब तुमचे लोकसभा मावळ मतदारसंघाचे आपले उमेदवार आप्पासाहेब बाराणे यांच्या 2017 निवडणुकीमध्ये आम्ही यांच्यासोबत विरोधामध्ये उभो होतो आणि आता आम्ही यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून प्रचार करणार आहोत. साहेब परवा आपला कामवण्याचा जेव्हा कार्यक्रम झाला जेव्हा माझा फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाला तेव्हा अनेक विरोधकांनी टिप्पणी केली होती. त्या सर्व विरोधकांना मी एकच सांगू इच्छिते की नगरसेवकापासून ते खासदारकीपर्यंत जो श्रीरंग बाराणे साहेबांनी जो प्रवास केलेला आहे तो डोक्यावरती बर्फ ठेवून आणि तोंडामध्ये साखर ठेवून प्रवास केलेला तो नेता आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या आता जे काही इलेक्शन येणार आहे त्या इलेक्शनामध्ये साहेब तुम्हाला मी एवढंच आश्वासन देते. तुम्ही सभागृहामध्ये बघू शकता ज्या पद्धतीने पुरुष बांधव आमचे बसलेले आहेत त्यांच्या खांद्याला खांदा देऊन आमची महिला भगिनी बसलेली आहे आणि एक अजित भगिनी म्हणून मी तुम्हाला एक आश्वासन देते येणाऱ्या इलेक्शनमध्ये आमच्या महिला भगिनीचा खूप मोठा खारीचा वाटा असणार आहे याची मी तुम्हाला ग्वाही देते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच आमचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व अजित भगिनी तुमच्यासोबत सक्षमपणे उभा आहोत आणि मला सांगताना अभिमान वाटतो की हे जे आमचं सरकार आहे हे आमचं महिलांचं सरकार आहे. म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्व महिलांनी खांद्याला खांदा लावून आपण कसं विजयी करायचं याचं धोरण आखलं पाहिजे. राहिला विरोधकांचा प्रश्न. आमच्याकडे एक महिना आहे. तुमचा टप्प्यात कार्यक्रम कसा करायचा आहे ते आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही अजितदादांचे कार्यकर्ते आहोत एवढं लक्षात ठेवा आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. अबकी बार 400 पार. आम्ही मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी इथे उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनींना मी आवाहन करते दादांना आपणना जास्तीत जास्त मताने कसं आपण यशस्वी करू जास्तीत जास्त मताने मावळ मतदारसंघामध्ये जर 2 नंबरचा जर जास्त मतदारसंघ जर कोणता असेल तो 5,65,000 आमचा पनवेलचा मतदारसंघ असेल आणि ह्या पनवेलच्या राष्ट्रवादी जिल्ह्याची अध्यक्ष म्हणून साहेब मी तुम्हाला एकच आश्वासन देते की येणाऱ्या निवडणुकीमध्ये जास्त जो वाटा असेल तो आमच्या
आणि त्याची मत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. इथे मला बोलण्यासाठी तुम्ही संधी दिली, सगळ्या मान्यवरांचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. प्रजाधन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांना व कार्याला आम्ही प्रथम अभिवादन करतो. आजच्या या मेळाव्यामध्ये उपस्थित असलेले मावळ मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय बारणेसाहेब, लोकनेते आदरणीय माजी खासदार रामसाहेब ठाकूर साहेब, आणि लोकप्रिय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब, बाळासाहेब पाटील, परेशजी ठाकूर, आमच्या आरपीआय रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, मी आदरणीय शेवाळे साहेब. वेळ कमी आहे, सूचना आमदार साहेबांची आलेली आहे, तरी मी नावं घेतली, मी त्यांची माफी मागतो. मित्रहो, आपकी बार 405 ही घोषणा आपल्या महायुतीची आहे. 400 वर खासदार आपल्याला या भारतातून आपल्या एनडीएला द्यायचे आहेत, आणि त्याचाच भाग म्हणून मावळ मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार खासदार बारणेसाहेबांना आपल्याला निवडून द्यायचे आहे. पण विरोधकांनी 400 खासदार जर निवडून आले तर या देशाची घटनाच बदलेल असा एक दादंत खोटा प्रचार चालू केलेला आहे. मित्र हो, 14 मोदी साहेब आले तेव्हाही हाच प्रचार, आता संविधान बदलणार. मोदी साहेब 19 निवडून आले, पंतप्रधान झाले, तेव्हाही तोच प्रचार की आता संविधान बदलणार. आणि आताही तिसऱ्यांदा पंतप्रधानाला 400 वर आले तर घटनाच बदलून टाकणार असा इंडिया आघाडीचा हा खोटा प्रचार चाललेला आहे. आणि या खोट्या प्रचाराला सर्वसामान्य जनतेनी या ठिकाणी आवाज आवाज झाला. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. आवाज जरा इकडून कमी येतो. अच्छा, या महायुतीच्या मेळाव्याच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय आपले सर्वांचे नेते, लोकनेते, माजी खासदार आदरणीय रामसिंहजी ठाकूर साहेब, आपले सर्वांचे उमेदवार जे आता विजयाची हॅट्रिक करतील ते श्रीरंगाप्पा मारणे, या ठिकाणी सेनेचे जिल्हा प्रमुख रामदासजी शेवाळे, एनसीपीचे जिल्हा प्रमुख महादेवसाहेब पाटील, पीआरपीचं ज्यांनी आत्ता या ठिकाणी आपलं वक्तव्य इथं मांडलं ते सीतारामजी कांबळे, त्या ठिकाणी आरपीएचे आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष आमचे मित्र नरेंद्रजी गायकवाड, अमोलजी इंगवले, परेशजी पाटील, या ठिकाणी चव्हाणताई, चारुशिलाताई, व्यासपीठाचे सगळे मान्यवर पत्रकार बंधू आणि महामेळाव्यासाठी आलेले सर्व पदाधिकारी, कार्यकर्ता, बंधू आणि भगिनी, या ठिकाणी हा युतीचा महामेळावा आहे. याच्या अगोदर उरणला मेळावा झाला, चिंचवड पिंपरी येथे मेळावा झाला, या ठिकाणी कर्जतचा 15 आपली बैठक होऊन त्याच्यानंतरची तारीख ठरेल. आज 12 पनवेलचा मेळावा होतोय. मी हे कशासाठी सांगतोय की या लोकसभा मावळच्या क्लस्टरची जबाबदारी पक्षाने माझ्यावरती क्लस्टर प्रमुख म्हणून दिलेली आहे. या ठिकाणी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गापर्यंत रायगड हे तिन्ही विभाग क्लस्टरचे जबाबदारी काम करण्याची माझ्यावरती आहे. म्हणून हे बैठकीचं स्वरूप मी तुम्हाला सांगितलं आणि आम्ही सगळे आता या ठिकाणी एकत्र आलोय. मगाशी आत्ता आरपीआयच्या नेत्यांनी सांगितलं
की या ठिकाणी थोडा समन्वय व्हायला पाहिजे. समन्वय झाला, चर्चा झाल्या, एकत्र आलो. हा समन्वय कशासाठी असतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. समन्वय नसेल तर समज गैरसमज वाटतात. म्हणून आपण इतके युतीचे पक्ष आहोत. आपण हे 5-7 युतीचे पक्ष नाही, 22 पक्षांनी या महायुतीला पाठिंबा दिलाय. म्हणजे 1-2-3 नाही, 22 पक्ष या महायुतीमध्ये. त्यामुळे आपला समन्वय होणं गरजेचं आहे. मी एकच उदाहरण, मी वेळ जास्त घेणार नाही, पण आपल्याला थोडस ही बैठक कशासाठी आहे. आपल्याला महाभारताचं उदाहरण माहिती आहे की त्या ठिकाणी जेव्हा श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्रावरती जेव्हा तिथे त्या ठिकाणी एक विषय घेतला, सगळीकडे हे युद्ध झालं नाही पाहिजे, कौरव पांडवाच्या मध्ये मध्यस्थी केली, पण जेव्हा श्रीकृष्णाची मध्यस्थी कौरवाने थुडकावून लावली, त्याच्यानंतर हे युद्ध अटळ झालं. त्या कुरुक्षेत्रावरती युद्ध आता होणार आहे आणि डिक्लेअर झालं. त्याच्यानंतर पुढे काय झालं, प्रत्येकाने तिकडे दुर्योधन, इकडे युधिष्ठिर, 5 पांडव, कौरव त्या साईडला, आणि त्यांनी काय केलं, या ठिकाणी पांडव एकत्र बसले, चर्चा विनिमय केला, समन्वय केला. श्रीकृष्णाला त्या ठिकाणी त्याच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही एकत्र आलो, असं पांडवांचं धोरण समन्वयाचं राहिलं. पण अहंकारे भरलेला दुर्योधन, गर्विष्ठ असलेला दुर्योधनानी स्वतःच्या मनाने सगळे निर्णय घेतले. कोणालाही तिथे भीष्माचार्याला, द्रोणाचार्याला, तिकडे कर्णाला कोणालाही न विचारता सगळे निर्णय घेतला. आणि आपल्याला त्याचं चित्र समजलं की महाभारताच्या युद्धामध्ये प्रचंड ताकद असून भीष्मासारखे, त्या ठिकाणी द्रोणाचार्यासारखे, कर्णासारखे महायुद्ध असताना सुद्धा पूर्ण कौरवांचा तिथे नाश झाला, आलेल्या सगळ्या अलाइन्सचा त्या ठिकाणी नाश झाला. त्यामुळे समन्वय फार महत्वाचा आहे आणि तो समन्वय आम्ही सगळ्यांनी करतोय, त्यासाठीची ही बैठक आहे. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की आत्ताच्या घोषणा आहेत, आता ह्या घोषणा महायुतीच्या राहिल्या नाही. अबकी बार फिर एक बार आणि तिसरी बार बार नाही खालता की आपल्या आता घोषणा सुरू झाली, तिसरी बार मारणे काढतात. तर या ठिकाणी आपल्याला आता 4 चौपार करायचं आहे. देशांनी ठरवलं, नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं आहे. मोदीजींना स्वतः पंतप्रधान व्हायचं नाही, पण देशाची गरज आहे, काळाची गरज आहे की आम्हाला नरेंद्र मोदीजी पुन्हा पंतप्रधान पाहिजे. त्यामुळं आता ही जी आपली घोषणा आहे, हे आपलं जे ब्रीदवाक्य आहे, हे आपली आता स्लोगन आहे, ती तुमची माझी माहितीची राहिली नाही. रस्त्यावरचे 1-1.5 वर्षाचे पोरं जेव्हा आम्ही घरात बघतो, टीव्हीच्या समोर बघतो, तेव्हा जेव्हा नरेंद्र मोदीजी कधीतरी टीव्हीवरती दिसले की 1-1.5 वर्षाची पोरं सुद्धा मोदीजी आल्या आल्या फिर एक बार मोदी सरकार आपकी बार 4 सोपार ही छोटीशी 2-3 वर्षाची पोरं असतात. मग ही गोष्ट आता ही पब्लिकची झाली, जनतेची झाली. जनतेने ठरवलं की मोदीजीला 400 पार करायचं आहे. पण या ठिकाणी मी आपल्याला आव्हान करतो की 400 पार करत असताना त्या मावळ मधून आम्ही काय देणार आहोत, या राजा शिवछत्रपतींच्या जन्मभूमीतील मावळ मधून आणि राजा शिवछत्रपतींच्या या ठिकाणच्या राजधानीतून रायगड मधून अप्पासाहेब बाणेसाहेब या ठिकाणी उभे आहेत. हा मावळा, हा भगवा झेंडा त्या ठिकाणी आपल्याला नरेंद्र मोदींच्या तिथे हात बळकट करण्यासाठी, दिल्लीच्या तख्तावर पाठवण्यासाठी आपण काम केलं पाहिजे. तर खऱ्या अर्थानं मला असं वाटतंय की आम्ही 400 पार मध्ये आम्ही कुठेतरी आहोत, भगवा झेंडा कुठेतरी आहोत हे या ठिकाणी सिद्ध होईल. मी हे यासाठी म्हणतोय की तुम्हाला आठवत असेल 2014 मावळा का गेला पाहिजे, रायगड मधला का गेला पाहिजे, सिंधुदुर्गातला गेला पाहिजे, मावळ मधला का गेला पाहिजे. तर कारण आहे की 400 पार मध्ये आमचे हे भगवे झेंडे तिथे दिसले पाहिजे. याचं एकमेव कारण आहे छत्रपतींची राजधानी, छत्रपतींची कर्मभूमी, छत्रपतींची जन्मभूमी. कारण तुम्हाला आठवत असेल 2014 नरेंद्र मोदीजी जेव्हा पंतप्रधान झाले नव्हते आणि लोकसभेला भारतीय जनता पार्टीने त्यांना जेव्हा प्रोजेक्ट केला आणि महायुतीने त्यांना पंतप्रधानाचा उमेदवार जेव्हा जाहीर केलं, त्याचा मी साक्षीदार आहे. नरेंद्र मोदींनी जेव्हा विचार केला की या देशात मला आता पंतप्रधानाच्या पदाला पुढं जायचंय, सामोरं जायचंय, जनता माझ्या मागे आहे, पण मी कुणाचा आशीर्वाद घेतला पाहिजे, कुठल्या मंदिरात मी गेलं पाहिजे, संपूर्ण देशाच्या नजरेसमोर आल्यानंतर नरेंद्र मोदीजी कुठं आले असते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. या महाराष्ट्रातल्या रायगड मधल्या छत्रपतीच्या राजधानीमध्ये रायगडच्या किल्ल्यावरती आले.
त्या ठिकाणी आल्यानंतर एक चुकटवर माती राजा अशोक छत्रपतींच्या पदस्पर्शाने पुनित झालेली त्या ठिकाणच्या माती सगळ्यांच्या साक्षीनं नरेंद्र मोदीजींनी कपाळाला लावली. त्या ठिकाणी जगदेश्वराचं दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणी सांगितलं की राजा अशोक छत्रपती ज्याप्रमाणे रयतेचे राजे झाले त्यांनी ज्या पद्धतीनं रयतेचं काम केलं, मी एक प्रधानमंत्री नसून मी प्रधान सेवक म्हणून छत्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवून मी चालण्याचं काम करणार आहे. ही शपथ जेव्हा रायगडावरती नरेंद्र मोदी घेतात म्हणून या पावळ्यांना अर्थ आहे, म्हणून या भगव्या झेंड्यांना दिल्लीत जाणं फार गरजेचं आहे. या ठिकाणी आपल्याला माहिती आणि 365 दिवस काम करणारा हा आम्हाला भाग्याने आपल्याला हा देशाचा पंतप्रधान मिळाला. 365 दिवस गुणिले 10 वर्ष, नो संडे नो मंडे, कुठे सर्दी खोकल्याने आजारी पडलेला नरेंद्र मोदींना आपण कधी बघितलं नाही. आणि जेव्हा मी दिवाळी दसरे साजरे करतो तेव्हा आपण इथे फटाक्याची आकाशबाजी करतो तेव्हा नरेंद्र मोदीजी त्या ठिकाणी सोल्जर बरोबर या देशाचं रक्षण करणाऱ्या आपल्या सैन्याबरोबर बॉर्डरवरती असतात. आम्ही सगळ्यांनी बघितलं, मग असा जर पंतप्रधान आम्हाला मिळाला 365 गुणिले 10 वर्ष हा गिनीज बुकमध्ये नोंद होणारा हा जगातला पहिला पंतप्रधान आहे. या पद्धतीनं जर असा पंतप्रधान तुम्हाला मला मिळाला असेल तर आम्हाला त्या ठिकाणी नरेंद्र मोदीजींना पुन्हा 400 पार केलं पाहिजे. 400 पार का ही कारण अंतिम निकराची लढाई आहे. 400 पार एकदा झालं की हे भ्रष्टाचारी जे काही विरोधकाची दुकानं पूर्णपणे बंद होतील हे लक्षात आपल्याला घेतलं पाहिजे आणि त्यामुळे आपल्याला निकराची आणि अंतिम लढाई त्यासाठी आपल्याला पुन्हा बांगलाच्या मानाच्या ठिकाणी आपल्याला त्या नरेंद्र मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला पुढे पाठवावं लागेल. 2 मिनिटात विषय अटपतो. 370 कलम रद्द केलं, तुम्हाला माहिती आहे किती वर्ष हा दाग डोक्यावरती घेऊन भारत मातेच्या आम्ही फिरत होतो. 70 वर्ष केली नेहरूंनी एक केलेली चूक, 70 वर्ष सगळ्यांच्या उरी लागलेली होती. 370 मध्ये त्या काश्मीरचा वेगळा भाग होता, तिथं दुसरा निशान, तिकडं दुसरी घटना, तिकडे तिसरा झेंडा आणि भारताचा दुसरा झेंडा, तिरंगा वेगळा, काश्मीरचा वेगळा, तिथला प्रधानमंत्री वेगळा, त्या ठिकाणचा घटना वेगळी. एका देशामध्ये 2 प्रधान 2 विधान 2 निशान चालले होते. ही खंत होती, अनेक वर्षाची नेहरूंची चूक होती. 70 वर्ष लागली ती बदलण्यासाठी. काँग्रेसवाल्यांनी सांगितलं 370 ला हात लावू नका, काश्मीर ह्याला वेगळा दर्जा दिलाय तो भारतामध्ये सामील करून घेऊ नका, नाहीतर रक्ताचे पाठ वाहतील. अरे नरेंद्र मोदीजींनी करिश्मा केला, रक्ताचे पाठ बाजूलाच राहिले, रक्ताचा एक थेंब न सांडता त्या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक केले. पाकिस्तान आतापर्यंत हल्ले करायचा, अटल बिहारी वाजपेयी सोडायचे, सगळे पंतप्रधान त्या ठिकाणी युनोच्या दारात जाऊन उभे राहायचे लाचारासारखे आणि युनोला सांगायचे बघा पाकिस्तान आमच्यावर हल्ला करतोय, बघा पाकिस्तान आम्हाला पुरेकडे करतोय, काहीतरी आमची बाजू घ्या, युनो मध्ये आमचा मुद्दा मांडा. या ठिकाणी नरेंद्र मोदींनी ते केलं नाही. काश्मीरला एक बारीकसा आपल्या विरोधात काम केल्याबरोबर त्या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक करून घरात घुसून मारण्याचं काम या पंतप्रधानांनी केलं, म्हणून हा पंतप्रधान पुन्हा आम्हाला या ठिकाणी पाहिजे. युक्रेन तर रशियाचं युद्ध तुम्ही बघितलं, 20,000 आमचे विद्यार्थी त्या ठिकाणी युक्रेनला अडकले होते. 20,000 विद्यार्थ्यांना सोडवायचं कसं? युक्रेन आणि रशियाचं युद्ध माझ्या 20,000 विद्यार्थ्यांना सोडलं पाहिजे रशियाला आणि युक्रेनला ठणकावून सांगणारा हा पंतप्रधान आहे. हे आणायचे कसे, बाहेर येणार कसे, युक्रेनला सांगितलं, रशियाला सांगितलं, नरेंद्र मोदीजींनी सांगितलं की ठीक आहे. त्या पंतप्रधानांनी विचारलं आम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना ओळखायचं कसं, त्यांना आम्ही बाहेर सोडायचं कसं. नरेंद्र मोदीजींनी एकच सांगितलं, ज्याच्या हातात ज्या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये तिरंगा आहे त्याला तुम्ही सन्मानानं ह्या युक्रेनच्या रशियाच्या बाहेर काढलं पाहिजे. आणि गंमत अशी झाली 20,000 विद्यार्थ्यांचे तिरंगे घेऊन भारत माता की जय म्हणून युक्रेन आणि रशियाच्या युद्धामध्ये सुखरूपपणे बाहेर आले. त्याच्या पुढचं बघा आश्चर्य काय आहे, हे 20,000 विद्यार्थी फक्त भारताचे नाही आले, अनेक देशात आलेले विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यात पाकिस्तान पर होत त्यांना सुद्धा भारताचा तिरंगा झेंडा हातात घ्यावा लागला. अशा पद्धतीनं एक सामर्थ्यवान ताकदवान एक आम्हाला पंतप्रधान मिळाला आहे आणि त्यासाठी आम्हाला हे राम मंदिर आपण बघितलं, राष्ट्र मंदिर तिथे तयार झालं, अनेक वर्ष मंगलांनी केलेल्या पराजयाच्या खुणा या ठिकाणी नरेंद्र मोदींनी डोळ्यासमोर पुसून टाकल्या आणि राम मंदिर राष्ट्र मंदिर या ठिकाणी उभं केलं. आणि म्हणून मला असं वाटतं अनेक त्या ठिकाणी कार्यक्रम झाले, अनेक अजेंड्यावरचे विषय संपले, पण आता मोदीजी आम्हाला का पाहिजे या ठिकाणी पुन्हा आम्हाला सीएचा कायदा आणायचा आहे, पुन्हा आम्हाला त्या ठिकाणी समान नागरी कायदा
आणायचं आहे त्या ठिकाणी पुन्हा आम्हाला पाक व्याप्त काश्मीर ते आमच्या ताब्यात घेऊन एक अखंड भारत तयार करायचा आहे म्हणून नरेंद्र मोदीजी आम्हाला पाहिजे आणि म्हणून तुमच्या माझ्या पासून उठणारा एक श्रीरंग बारणे अप्पांसारखा एक साधा कार्यकर्ता जो तुमच्या आमच्या हाकेला व देणारा कार्यकर्ता जो खऱ्या अर्थानं ज्याला कधी अभिमान कधी गर्व नाही असा बघितलेला कार्यकर्ता मी जवळजवळ गजानन बाबरांच्या त्या पहिल्या इलेक्शन पासून डिलिमिटेड झाल्यापासून या सगळ्या ज्या प्रक्रियेमध्ये आहे आपण सगळ्यांनी गजानन बाबरांना निवडून दिलं दोन टम अप्पांना निवडून दिलं पण एक साधा साधा तुमच्या माझ्या पासून साधा कार्यकर्ता आहे तुमच्या हाकेला ओ देणारा कार्यकर्ता आहे तुम्ही नेहमी आता ठरवलं पाहिजे की अप्पांचं मागच्या वर्षाचं जे 223,000 जे लीड होतं त्याच्याही पेक्षा 3,00,000 लीडला आपण अप्पा बाने साहेबांना निवडून देऊया आणि नरेंद्र मोदीजींचे हात बळकट करूया एवढीच अपेक्षा व्यक्त करून थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. भारत माता की वंदे. आपल्या 33 मावळ या लोकसभा मतदारसंघाचे आपले खासदार आणि या 13 मे 2024 जे मतदान होणार आहे या मतदानाच्या माध्यमातून पुन्हा एकदा या मतदारसंघातून प्रचंड बहुमत घेऊन पुन्हा निवडून येणारे आपले उमेदवार श्रीरंगप्पा बारणे यांच्या प्रचारासाठी आपल्या माहितीच्या पदाधिकाऱ्यांचा आज मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी उपस्थित असणारे आपले माजी खासदार सन्माननीय रक्षित ठाकूर साहेब, माननीय आपणच्या प्रचाराच्या निमित्तानं मंचावरती उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड, राष्ट्रीय समाज पक्ष, त्याचबरोबर पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि त्याचबरोबरीनं अन्य सर्व महायुतीतले सर्व सहकारी पक्षाचे मंचावरचे पदाधिकारी, समोर उपस्थित असणारे आपण सर्व सन्माननीय पदाधिकारी, इथे उपस्थित असणारे आजी माजी महापालिकेचे नगरसेवक, नगरपालिकेचे नगरसेवक, सर्व माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य, माजी सरपंच, इथे उपस्थित असणारे या माहितीतल्या सर्व पक्षांचे विविध जिल्ह्याचे पदाधिकारी, तालुक्यांचे पदाधिकारी, उपस्थित असणारे शहरांचे पदाधिकारी, उपस्थित असणारे निरनिराळे मोर्चे, प्रकोष्ठ, सेल यांचे आपण सर्व पदाधिकारी, इथे उपस्थित असणारे सर्व पत्रकार, सर्व उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ता, भगिनी आणि बंधून, सगळ्यात आधी आज आपण सर्वजण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झाला आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि येणाऱ्या 13 तारखेला अप्पा बारणे साहेब यांना प्रचंड बहुमतानं निवडून देण्यासाठी आपण निर्धारानं या ठिकाणी एकवटला आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन देखील या ठिकाणी करतो. खरं तर या निवडणुकीच्या माध्यमातून आपण सगळेजण पदाधिकारी कार्यकर्ते म्हणून आज एकवटलेलो आहोत. या पनवेल विधानसभेचा आपला हा मेळावा आहे. असाच मेळावा रविवारी उरण विधानसभेचा पार पडला आणि पुढच्या आठवड्यामध्ये कर्जत विधानसभेचा देखील तो पार पडणार आहे. इथून लोणावळ्याला आम्ही सारी मंडळी, प्रमुख पदाधिकारी मंडळी जातोय. तिथं सुद्धा नियोजनाच्या संदर्भातली एक बैठक पार पडणार आहे. खरं तर पत्रकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. पत्रकारांना उत्सुकता असते की निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली, वेगवेगळ्या ठिकाणी जाहीर सभा होत आहेत, नेमका मावळमध्ये काय काय कधी कधी घडणार आणि म्हणून या ठिकाणी आज जमलेले लोक कोण आहेत हे कार्यकर्ते फक्त कार्यकर्ते नाही, हे फक्त पदाधिकारी आहेत आणि त्या पदाधिकाऱ्यांमध्ये देखील आम्ही बूथ स्तरावरच्या पदाधिकाऱ्यांना बोलवलेलं नाही. जे तालुक्याचे पदाधिकारी आहेत, शहरांमध्ये पदाधिकारी आहेत यांना आपण आज या ठिकाणी आपण सर्वांना बोलवलेलं आहे आणि आज या दिवसापासून इथून पुढे आपल्याला आपापल्या परिसरामध्ये जाऊन प्रचाराचं सुरुवात आपल्याला करायची आहे. आज इथं ग्रामीण भागातले पदाधिकारी आहेत, इथे शहरातले पदाधिकारी आहेत. शहरामध्ये पनवेल महापालिकेचे 20 वॉर्ड आहेत. या 20 वॉर्डामध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये त्या त्या वॉर्डामधल्या पदाधिकाऱ्यांना प्रचाराला सुरुवात करायची आहे.
ग्रामीण भागामध्ये पंचायत समिती वार्ड जो असतो त्या पंचायत समिती मतदारसंघामध्ये त्या त्या पंचायत समिती मतदारसंघामधल्या पदाधिकाऱ्यांना तिथे प्रचाराला सुरुवात करायची आहे. कोर कमिटीच्या आपल्या बैठका आपण घेतलेल्या आहेत आणि त्या कोर कमिटीच्या बैठकांच्या माध्यमातून आपण आपल्या प्रमुख मंडळींचं नियोजन केलेलं आहे. आज हे सगळं नियोजन करून आपण पुढे जात असताना एकीकडे आपण वर्तमानपत्र घ्या, टेलिव्हिजन वरती आपण पाहतो, आपण सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह आहात, इंटरनेट असू द्या, प्रत्येक ठिकाणी आपण जर पाहाल तर त्या त्या ठिकाणी आपल्याला पूर्णपणानं दिसत आहे ही निवडणूक पुढच्या कालावधीमध्ये कोण जिंकणार आहे. वर्तमानपत्र अडाचे बांधतील, वेगवेगळ्या पद्धतीच्या व्यावसायिक संस्था आहेत पैसे घेऊन काम करणाऱ्या, या सुद्धा त्यांचे त्यांचे अडाके जाहीर करत असतात. पण या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन आपण पदाधिकारी म्हणून ज्या ज्या परिसरात राहतो, ज्या ठिकाणी आपण काम करतो, प्रत्येक ठिकाणची चर्चा ही एकच चर्चा आहे की म्हणजे या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी पुन्हा एकदा या ठिकाणी त्या देशाच्या पंतप्रधानपदी आरूढ होणार आहेत. आणि जसं बाळासाहेब म्हणाले त्याप्रमाणे अबकी बार 405 हा विश्वास लोकांच्या मनामध्ये दृढ झालेला आहे आणि त्यामुळे हा लोकांच्या मनात निर्धार दृढ झाला, पक्क बसलंय ठामपणानं, आम्हाला त्या लोकांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन यायचंय. खरं तर आज काल तुम्ही टी व्हीवरती पाहत असाल की टी व्हीवरती पाहताना आपल्याला पाहायला मिळतंय, इथे येताना सुद्धा मला पाहायला मिळालं की अनेक जण आले, गाड्या टू व्हीलर फोर व्हीलर घेऊन आले. आता आपल्या गाड्यांमध्ये बदल व्हायला लागला, म्हणजे डिझेलच्या गाड्या पेट्रोलच्या गाड्या आहेत त्याच्यावरून इलेक्ट्रिक तुमच्या गाड्या सुद्धा वाढल्या, टू व्हीलर आहेत, फोर व्हीलरमध्ये आता इलेक्ट्रिक गाड्या आहेत. यांची सगळ्यात मोठी जगातली जर या ठिकाणी जर कंपनी असेल तर ती कंपनी म्हणजे टेस्ला कंपनी. त्या टेस्ला कंपनीची एक बातमी वर्तमानपत्रांमध्ये आज आहे की टेस्ला कंपनी ही आता भारतामध्ये काम करायला सुरुवात करणार आहे. चीन देशानं ऑब्जेक्शन घेतलं चीनच्या वेगवेगळ्या या ठिकाणी सरकारी अधिकाऱ्यांनी की तुम्ही भारतात जाऊ नका, पण तरी टेस्लाला भारतामध्ये यायचं आहे. आणि त्याचे जे प्रमुख आहे, आपण जे ट्विटर वापरतो त्या ट्विटरचे आत्ताचे मालक एलॉन मस्क, त्या एलॉन मस्कनी जाहीर केलं आहे की मी या महिन्यात, म्हणजे आता एप्रिल महिना चालू आहे, या महिन्यामध्ये मी भारतात जाणार आणि मोदींना भेटणार. आता खरं तर पेपरमध्ये तुम्ही पत्रकार मंडळी पण आहेत, आपण वाचतोय की मोदीजी सभा करतायत. आता मोदीजी सभा करताय आणि ते एलॉन मस्कला पण भेटणार आहेत, आणि एलॉन मस्कला ही चिंता वाटत नाही का की आपण मोदीजींना भेटलो राहुल गांधींना राग नाही का येणार? राहुल गांधी म्हणतील मोदीजींना भेटलं आता या माझ्याशी गाठ आहे. पण त्याची कुठलीही पर्वा न करता एलॉन मस्क जो आता जगातल्या सर्वात श्रीमंत उद्योजकांपैकी आहे, त्याला त्याचा उद्योग या ठिकाणी वाढवायचा आहे, तो म्हणतो मी मोदींना भेटणार आहे कारण त्याला विश्वास आहे. आएगा तो मोदी, हा विश्वास त्याच्या मनामध्ये आहे. कारण हा विश्वास फक्त तुमच्या माझ्यात भारत देशात नाही तो जगात आहे. मोदीजी सांगतात, तुम्ही आम्ही ऐकलं असेल भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये सांगितलं मोदीजींनी की आता या म्हणजे त्या तो होता आमचा मार्च महिन्यामध्ये त्या ठिकाणी ते अधिवेशन झालं, पण मोदीजींच्या वेगवेगळ्या राष्ट्राचे प्रमुख हे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरच्या वेळा मागतायत की त्यावेळेला आम्हाला वेळ द्या, आम्हाला तुमच्या देशामध्ये यायचंय. त्यांच्यामध्ये विश्वास आहे की आएगा तो मोदी. हा विश्वास त्यांच्या मनामध्ये कशामुळे आला तर या देशामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं 10 वर्षामध्ये जे काम केलं आहे, NDAच्या नेतृत्वाखाली जे काम उभं राहिलेलं आहे, या कामामुळे मोदीजींच्या बद्दल हा आत्मविश्वास सर्व जनमनामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि म्हणून हा जो विश्वास आहे, हा विश्वास लोकांच्या मध्ये देखील आपल्याला व्यक्त होताना दिसतोय. गरज आहे की आपल्याला त्यांच्यापर्यंत जायची. आज मोदीजींचा या ठिकाणी हा जो विश्वास आपल्याला पाहायला मिळतोय, हा मोदीजींच्या पाठीमागचा विश्वास आहे. अबकी बार आपण म्हणतो 405, हे 405 म्हणजे काय आहे? एक करत या देशामधल्या 844 पैकी 400 जास्त NDAचे खासदार हे आता भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी नेतृत्वाखालच्या या सरकारच्या पाठी उभे राहणार आहेत, NDAच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या पाठी उभे राहणार आहेत. आपले माननीय अप्पा भारणे साहेब यांनी ज्या वेळेला
एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतला 2022 साली, म्हणजे 30 जून 2022 ला शिंदे साहेबांनी निर्णय घेतला. शिंदे साहेबांना सर्व त्यांच्या सोबतच्या आमदारांनी पाठिंबा दिला आणि त्यांना सांगितलं की आता या ठिकाणी उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचं शिवसेनेचं नेतृत्व करू शकत नाहीत, आपण बाजूला झालं पाहिजे. मला अभिनंदन करायचंय अप्पांचं की अप्पांनी त्या ठिकाणी ठामपणाने भूमिका घेतली की या राज्याचा देशाचा विकास करायचा असेल तर केवळ केवळ आणि केवळ ते बाळासाहेबांचे सुपुत्र आहेत, वंदनीय बाळासाहेबांचे सुपुत्र आहेत, म्हणून त्यांच्या पाठी उभं राहून शिवसेनेची हानी करण्यापेक्षा सामान्य शिवसैनिकांना या ठिकाणी हाल हाल करून या ठिकाणी हाल हाल होऊन तिथे या ठिकाणी सत्तेपासून आणि लोकांपासून दूर होण्यापेक्षा लोकांच्या सोबत राहिलं पाहिजे. आणि हे जर व्हायचं असलं तर निर्णय घेतला पाहिजे जो शिंदे साहेबांनी निर्णय घेतला, आमदारांनी निर्णय घेतला, तोच निर्णय खासदारांनी सुद्धा घेतला पाहिजे. आणि म्हणून महाराष्ट्रामधले शिवसेनेचे जे जे खासदार होते त्या खासदारांना या ठिकाणी आपण शिंदे साहेबांच्या पाठी राहिलं पाहिजे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सबका साथ सबका विकास हे सूत्र घेऊन जर या ठिकाणी काम होणार असेल तर आपण खासदारांनी सुद्धा त्यांच्या पाठी राहिलं पाहिजे. ही भूमिका पहिले बारणे साहेबांनी घेतली या महाराष्ट्रात आणि शिवसेनेचे खासदार त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सोबत आलेले आहेत आणि त्यामुळे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. वेगवेगळ्या मार्गानं आपण सारी मंडळी राजकारणामध्ये काम करतोय, अनेक वर्ष काम करतोय आणि अनेक वर्ष काम करत असताना तुम्हाला आम्हाला राजकीय कामाचा चांगला अनुभव आलेला आहे. अनेक वेळेला आपण लोकांना जो शब्द देतो तो शब्द पुरा करताना आपल्याला प्रचंड मेहनत करावी लागते, कधीतरी परिस्थिती जुळून येत नाही आणि त्यामुळे आपण दिलेली कमिटमेंट दिलेला शब्द हा पुरा होऊ शकत नाही. पण मला खरंच मनापासून अभिमान आहे की आप्पा आज या ठिकाणी आपण आमच्या सोबत बसेला. ज्या वेळेला त्यांना या ठिकाणी विचारलं शिंदे साहेबांनी की तुम्ही या ठिकाणी आम्हाला आमच्या सोबत राहायच्यासाठी येत आहे, तुमच्या मतदारसंघामध्ये काय स्थिती आहे, त्यावेळेला आपणनी सांगितलं भारतीय जनता पार्टी असेल RPI असेल या महायुतीनं मला निवडून आणलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना मनापासून आनंदच होईल ज्यावेळेला मी तुमच्यासोबत येणार आहे आणि म्हणून महायुतीच्या सोबत मी येणार आहे असं शिंदे साहेबांना अप्पा साहेबांनी या ठिकाणी सांगितलंय. मी पुन्हा एकदा अप्पा तुमचं याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो, अभिनंदन या ठिकाणी करतो. खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये ही महायुती काम करत असताना देशामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली हे NDA काम करत असताना वेगवेगळ्या मार्गानं या ठिकाणी या महायुतीच्या वरती टीका करणारी लोक ही आपल्याला या ठिकाणी भेटतील, पण त्यांच्यामध्ये काय ऐकी आहे याची कल्पना ही आपल्या सगळ्यांना आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं त्या महाविकास आघाडीमध्ये सुरू असलेली भांडणं ही आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि यांना केवळ नरेंद्र मोदींना पंतप्रधान होऊ द्यायचं नाही, यांना केवळ आपल्याला सत्तेपासून दूर लोटायचं आहे आणि म्हणूनच त्यांची सगळी धडपड चालू आहे. पण या पनवेल विधानसभा मतदारसंघापुरतं जरी बोलायचं झालं तरी ज्या पद्धतीनं आपल्या अवतीभोवती या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार काम करत आहे, केंद्र सरकारची विकास कामं असतील, राज्य सरकार काम करत आहे, राज्य सरकारची विकास कामं असतील, या विकास कामांच्या आधारे प्रत्येक गावागावामध्ये महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डामध्ये विकासाची कामं प्रचंड प्रमाणामध्ये सुरू आहे. ही विकासाची कामं यांचा प्रवाह असाच सुरू राहायचा असेल, याचा प्रवाह अधिक वेगवान व्हायचा असेल, प्रत्येक जण पदाधिकारी प्रत्येकाला त्याच्या त्याच्या वॉर्डात काम करायचं, प्रत्येकाला त्याच्या गावामधलं काहीतरी आणखीन विकास काम करायचं, तर त्याच्यासाठी आप्पांना पुन्हा एकदा मोठ्या बहुमतानं निवडून आणलं पाहिजे. आणि आप्पा इथून निवडून गेल्यानंतर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे राहणार आहे आणि ज्यावेळेला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा या कामाला सुरुवात होईल त्यावेळेला मला खात्री आहे आपल्या प्रत्येकाच्या ज्या अपेक्षा आपापल्या पक्षाकडून आहेत, आपल्या प्रत्येकाच्या अपेक्षा महायुतीकडून राज्यातल्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली फडणवीस साहेब अजितदादा यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारकडून आहे, केंद्र सरकारकडून आहे, रेल्वेशी काम संबंधित कामं असतील, केंद्र सरकारच्या संबंधित खात्यांची कामं असतील, ही जर आम्हाला व्हायची असतील तर या निवडणुकीमध्ये पदाधिकारी म्हणून तुमचं आमचं योगदान हे खूप महत्त्वाचं आहे, मोलाचं आहे. मी खरंच भाषण करण्यासाठी उभा नाही, या पदाधिकाऱ्यांच्या सोबत समोर भाषण काय करायचं
जेव्हा सभा होतील त्यावेळेला निश्चितपणानं त्या ठिकाणी आपण केलेली कामं ती लोकांच्या पुढे अधिक ठळकपणानं आपण सांगणार आहोत. आप्पा त्याविषयी अधिकपणानं बोलू शकतील. पण मी आपल्या सर्वांना विनंती करण्यासाठी उभा आहे. आपल्या पनवेलमधले आपण सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आहोत आणि मगाशी मी म्हणाल्याप्रमाणे उद्यापासून आपल्याला आपापल्या वार्डमध्ये कामाला लागायचं आहे. उद्यापासून आपापल्या पंचायत समिती मतदारसंघामध्ये आपल्याला कामाला लागायचं आहे. या व्यासपीठावरची मंडळी असतील, आपल्यातले काही प्रमुख मंडळी असतील. सोमवार मंगळवार आम्ही पंचायत समिती विभागांच्या 8 पंचायत समितीचा दौरा करणार आहोत आणि प्रत्येक पंचायत समितीमध्ये त्या पंचायत समितीमध्ये झाडून सर्वच्या सर्व कार्यकर्त्यांची एक मीटिंग त्या ठिकाणी आम्ही घेऊ. सोमवार मंगळवार ते पूर्ण करू. मग बुधवारी रामनवमी आहे, गुरुवार कळंबोली, शुक्रवार कामोटे, शनिवार खारघर आणि रविवारी पनवेल. या ठिकाणच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वार्ड प्रभाग क्रमांक 1 पासून 20 पर्यंत वेगवेगळ्या प्रभागामध्ये सर्व माहितीचे कार्यकर्ते यांच्या बैठका या गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार या 4 दिवसामध्ये करणार आहोत. पण त्या बैठका होतील, त्या बैठका होतील त्यावेळेला त्या बैठकांमधून आपल्या या ठिकाणी प्रचाराची दिशा ही आपल्याला पुढे ठरवता येईल. पण उद्यापासून एकही पदाधिकारी आणि आपण पदाधिकारी आलाय एकही कार्यकर्ता प्रचारापासून लांब राहता कामा नये हे पाहणं ही इथे आलेल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. मंचावरती असलेले आमचे शहराचे पंचायत समिती विभागाचे किंवा समोर बसलेले आपण पदाधिकारी असा, आपण मोर्चाचे पदाधिकारी असू, आपण कुठल्या वेगवेगळ्या पद्धतीचे ओबीसी सेल असेल, महिला मोर्चा, युवा मोर्चा किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे प्रकोष्ठ सेल असतील, आपला एकही कार्यकर्ता प्रचारापासून लांब राहता कामा नये ही हे पाहणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून या अनुषंगानं आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला प्रचाराच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, सर्वसामान्य मतदारापर्यंत पोहोचायचं आहे. मला खात्री आहे गेल्या 2014-19 या निवडणुकांचं चित्र आपण डोळ्यापुढे आणलं तर मला खात्री आहे की प्रत्येकाला कुठल्याही मतदाराकडे जाताना ओशाळवाणं होण्यासारखं काही नाही. केंद्र सरकारने केलेली कामं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली झाली का, राज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार करत असेल का, ही कामं आपण घेऊन जेव्हा लोकांच्या पुढे जाऊ त्या प्रत्येक या ठिकाणी कार्यकर्त्याला अभिमान वाटेल. आणि कुठलाही सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये प्रश्न असू द्या, काही त्यांची अडचण असू द्या, एखादी समस्या त्यांनी सांगितलेली सुटलेली नाही ती आपण निश्चितपणानं सोडवण्यासाठी काम करतोय, पुढेही काम करत राहणार आहोत. आणि काम करणं ही जबाबदारी स्वीकारून तर आपण सगळे मिळून काम करतोय. तिथं मगाशी बोलत असताना शेवाळ्या साहेबांनी सांगितलं की कशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीसजी रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत काम करतात, शिंदे साहेब तर कधी कधी रात्रभर झोपत नाही, अजित दादा सकाळी 7 वाजता टीव्ही चालू करा कुठल्या तरी पाणी दौऱ्यावरती असतात. आपलं किती सुदैव आहे की 3 सर्वोच्च नेते ज्या राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजित दादा हे इतकं दिवस रात्र काम करतात. प्रत्येक जण ॲसेसेबल आहे. ॲसेसेबल म्हणजे कधी तुम्ही त्यांना फोन करा, भेटण्याचा प्रयत्न करा, भेटता येतात. आणि एक ते मुख्यमंत्री होते जे फेसबुकवरती सरकार चालवत होते, शेवटी त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांच्यापासून बाजूला व्हावं लागलेलं आहे. आणि या ठिकाणी पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये फिरत असताना तर मला खात्री आहे की आपण सगळेजण जातोय आणि समोर प्रचारासाठी येणारे आहेत कोण की ज्यांना त्यांचा पक्ष आज त्यांच्याकडे ठेवता आलेला नाही, निशाणी वेगळी घ्यायला लागलेली आहे. सहकारी पक्ष आहेत, त्या सहकारी पक्षाचे नेते आता इथं तळोजाला जेलमध्ये आहेत. कशासाठी जेलमध्ये आहेत? काही कुठलं राष्ट्रीय काम केलं म्हणून जेलमध्ये नाही आहे. तर सर्वसामान्य जनतेचे 530 कोटी रुपये ओरबाडून खाल्ले म्हणून जेलमध्ये आहे. हे कुठल्या तोंडाने मतं मागायला जाणार आहे, कुठल्या तोंडाने मतं मागणार आहे? आणि मला तर खात्री आहे की मतदार जनता विचारणारच आहे. कारण मोदी सरकारच्या मुळे 5 लाखाच्या वरच्या ठेवी मिळाल्या, पण अद्यापही 3-4 हजार या ठिकाणी 1000-1000 वरती लोक आहेत की ज्यांच्या 5 लाखाच्या वरच्या ठेवी आहेत त्या मिळालेल्या नाही. त्या द्यायला जबाबदार कोण आहेत? खारघर मध्ये आमचे सहकारी बसले, खारघर मधल्या जलवायू विहार सारखी सोसायटी आहे, 1 कोटीपेक्षा जास्त रक्कम ही कर्नाळा बँकेमध्ये होती मिळालेली नाही. ग्रामपंचायती आहे, त्या ग्रामपंचायतीच्या 1 कोटीपेक्षा जास्त ठेवी बँकेमध्ये मिळालेल्या नाही. कोण जबाबदार आहे? आणि अशा पद्धतीनं ज्यांनी सर्वसामान्य ठेवीदाराचा केसानं गळा कापला ते मत मागायला येतील आणि जनता त्यांना काही प्रश्न विचारणार नाही असं ते म्हणतात. मला खात्री आहे की आपण सर्व पदाधिकारी म्हणून जेव्हा लोकांच्या
मोदी सरकारनं जे जे सांगितलं ते पूर्ण केलं. मोदींची विशेषता काय आहे तर ही आहे की ते जे बोलतात ते पूर्ण तो शब्द पूर्ण करतात आणि म्हणून त्या प्रत्येक वचनाला आता मोदींची गॅरंटी हा शब्द मिळालेला आहे आणि म्हणून सर्वसामान्य जनतेच्याकडे प्रचारासाठी इथून पुढे आपल्याला जायचं आहे. आज 12 एप्रिल आहे, 13 मेला मतदान आहे आणि त्यामुळे आपल्या हातात जवळपास 1 महिना 11 मेला मतदान संपणार आहे. आपल्या हातामध्ये 1 महिना शिल्लक उरला आहे. या 1 महिन्यामध्ये जास्तीत जास्त मतदान हे आपापल्या बूथ स्तरावरच आपल्याला मिळवायचं आहे. आपल्याला अनेक वेळेला वाटेल की खूप चांगली स्थिती आहे, काय चांगली खूप परिश्रम करण्याची गरज आहे, तर असं ज्या क्षणाला वाटेल त्या क्षणाला मोदीजींच्याकडे पहा. का ज्यांना 2 वेळा पंतप्रधान होता आले, 10 वर्ष पंतप्रधान झालेले आहेत, पुन्हा निवडणूक लढत आहेत आणि त्यांना आत्मविश्वास आहे की यावेळेला देशामध्ये या ठिकाणी NDA 400 पेक्षा जास्त खासदार निवडून येणार आहे. विश्वास आहे ना त्यांना आणि हा विश्वास ते भाषणांमधून व्यक्त करतात. तरी सुद्धा देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रचाराला जातात. अशा वेळेला या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये 73 वर्ष वय होऊन देखील मोदीजी त्या ठिकाणी रोजच्या रोज 16 तास 17 तास प्रचारासाठी फिरतात. ते जर त्या ठिकाणी फिरू शकतात तर मोदीजींनी तुम्हाला आम्हाला अभिमान वाटावं असे कितीतरी क्षण दिलेले आहेत आणि अशा वेळेला ज्या पंतप्रधानांचा आपल्याला अभिमान वाटतो, ज्या आपल्या आप्पांचा आपल्याला अभिमान वाटतो, त्यांच्यासाठी हा 1 महिना मला नाही वाटत की आपल्यासाठी काम करणं खूप अवघड आहे. निश्चितपणानं जितका जास्तीत जास्त वेळ देता येईल तितका वेळ प्रचारासाठी जोपून देऊन आपण काम करूया. मी मागच्या एका बैठकीमध्ये बोललेलो आहे पण पुन्हा एकदा त्याचा ठिकाणी पुनरुच्चार करतो की ज्या वेळेला 2019 मध्ये आप्पा दुसऱ्यांदा खासदार झाले, पनवेलच्या नाट्यगृहामध्ये आप्पांचा आपण सत्कार केला आणि त्यावेळेला मी त्यावेळेला बोलताना आपल्या सर्वांच्या वतीनं बोललो. मी आप्पांना त्यावेळेला सांगितलं आप्पा त्यावेळेला आम्ही 56 हजाराचाच लीड देऊ शकलो पण चिंचवडमधून आप्पांना त्यावेळेला मला वाटतं 92-93 हजाराचा लीड हा त्यावेळेला मिळालेला होता लोकसभेच्या वेळेला. आणि मी म्हणालो की पुढच्या वेळेला जेव्हा पुन्हा तुम्ही उभे राहाल त्यावेळेला चिंचवडपेक्षा किमान एका तरी मताची जास्त आघाडी ही पनवेल विधानसभा मतदारसंघातून उभे राहणार. आता मी बोललो पण पूर्ण करण्याची जबाबदारी माझी एकट्याची तुम्ही माझ्यावर ठेवून चालणार नाही. माझ्या बरोबरीनं आपल्याला सगळ्यांना ही जबाबदारी द्यायची आहे. कोण कोणी जबाबदारी उचलणार आहे हात वरती करा. बोला भारत माता की जय, भारत माता की जय. ही जबाबदारी आपण घेतली की आता त्या ठिकाणी कॅमेऱ्याने रेकॉर्ड केलेला आहे त्यामुळे आता याच्यापासून आपण चुकू शकत नाही. आता इथून पुढे प्रत्येक दिवस भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असू द्या, शिवसेनेचा कार्यकर्ता असू द्या, तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असेल, तो RBIचा कार्यकर्ता असेल, तो PRPचा कार्यकर्ता असेल, तो रासपचा कार्यकर्ता असेल, प्रत्येकानं आप्पा आमचे उमेदवार आहे, माहितीचे उमेदवार आहे आणि त्यांना या ठिकाणी प्रत्येक बूथवरती या ठिकाणी आघाडी मिळाली पाहिजे ही माझी जबाबदारी असं समजून कामाला लागावं. मोदीजी आपल्याला सांगतात त्याप्रमाणे प्रत्येक बूथवरती किमान 51%, जास्तीत जास्त नाही कमाल नाही म्हणाल, प्रत्येक बूथवरती किमान 51% मत ही आप्पांना मिळाली पाहिजे. त्यांची निशाणी धनुष्यबाण, त्या धनुष्यबाणाला प्रचंड बहुमतानं विजय करण्यासाठी आपण सज्ज होऊया इतकं आवाहन करून थांबतो. जय हिंद, जय महाराज. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून आजच्या महायुतीच्या पदाधिकारी मेळाव्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले लोकनेते आदरणीय रामशेठ ठाकूर ज्यांनी आताच कार्यकर्त्यामध्ये एक जोश आणि उत्साह निर्माण केला, ते पनवेलचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, भारतीय जनता पक्षाचे नेते बाळासाहेब पाटील, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष
जिल्हा प्रमुख अध्यक्ष अविनाजी कोळी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदासजी शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माधव पाटील, आरपीचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, प्रभाकरजी कांबळे, परेशजी पाटील, परेश ठाकूर, प्रथमेश सोमन, अरुण शेठ भगत, अनिल भगत, रवींद्र जोशी, कविताताई चोतमन, अज्ञाताई चव्हाण, रुपेश कोंबळे, उपस्थित चांदताई घरत, उपस्थित भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय, रासप, कवडेगड, बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या 22 पक्षाचे प्रमुख नेते व्यासपीठावर त्यांच्या नावाचा उल्लेख चुकून माझ्याकडून राहून गेला असं ते सर्व नेते मंडळी समोर असले बसलेले सर्व महायुतीच्या प्रमुख पक्षाचे सर्व नेते, सर्व प्रमुख पदाधिकारी, पत्रकार मित्र, देशाच्या लोकशाहीचा उत्सव साजरा होत असताना महायुतीच्या प्रमुख पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि माझ्या भाषणानंतर रामशेठचं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला सर्वांना होणार आहे. 2014-2019 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पनवेलच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आणि जनतेने मोठा विश्वास माझ्यावरती टाकला आणि देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 16व्या लोकसभेमध्ये आणि 17व्या लोकसभेमध्ये मला काम करण्याची संधी दिली आणि पुन्हा एकदा 18व्या लोकसभेमध्ये काम करण्याची संधी देण्याच्या संदर्भामध्ये पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. मला स्वतःला अभिमान वाटतो. जगामध्ये ज्यांनी भारताची मान उंचवली त्या सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मला 10 वर्ष देशाच्या लोकसभेमध्ये मिळाली आणि ज्या मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी माझ्यावरती विश्वास टाकला आणि त्या विश्वासाला पात्र ठरून एक सर्वसामान्य कार्यकर्ता तर देशाच्या लोकसभेच्या सभापतीपर्यंत मला जाण्याचा मान तुमच्याकडून मिळाला आणि म्हणून तुमच्यापुढे मी नतमस्तक होऊन या ठिकाणी सांगतो. गेल्या अनेक निवडणुकीमध्ये मी काम करत असताना मी जवळून पाहिले परंतु रायगड पनवेलच्या जनतेने मला खूप प्रेम दिलं आणि गेले अनेक वर्ष या ठिकाणी काम करत असताना कुठलेही राजकीय मतभेद न करता किंवा या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारच्या राजकीय कामामध्ये हस्तक्षेप न करता या परिसरामध्ये सातत्याने वेगळ्या प्रकारचा असा मी उमटू शकलो, काम करू शकलो आणि त्याची सर्वाधिक जास्त साथ मला आदरणीय रामशेठ ठाकूर, प्रशांतजी ठाकूर या सगळ्या मंडळींनी मला सातत्याने दिली. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये उद्धवजी ठाकरे यांनी जो निर्णय घेतला आणि त्या निर्णयावरती निर्णयाबरोबर 2.5 वर्ष आम्ही राहिलो परंतु खऱ्या अर्थानं 2014 आणि 2019 मध्ये ज्या महायुतीच्या पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी काम करून महायुती पक्षाचा उमेदवार म्हणून मला साथ दिली आणि म्हणून आमच्या देखील मनामध्ये कुठेतरी शंकेची पार चक्करत होती आणि म्हणून माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी निर्णय घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना, की हिंदुत्वाच्या विचाराची शिवसेना सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे पुढे घेऊन जातात म्हणून त्यांना साथ देण्याचं काम मी तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून केलेलं आहे. ही खरं तर लोकसभेची निवडणूक आहे. हा देश कुणाच्या हातामध्ये द्यायचा, हा देश कुणाच्या हातामध्ये देत असताना सुरक्षित कशा पद्धतीने देश राहील या दृष्टिकोनातून अतिशय महत्वपूर्ण निवडणूक हे देशाची निवडणूक आहे आणि म्हणून या निवडणुकीला सामोरं जात असताना उद्याच्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या मतदानामध्ये देशभरातील जनता पुन्हा एकदा
सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातामध्ये देश देणार आहे, त्याला कुठल्याही भविष्य करायची गरज नाही, कुणी भविष्य सांगण्याची गरज नाही. पुन्हा एकदा पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान 100% होणार आहे. परंतु हे होत असताना आपल्या परिसरातून आपण सर्व प्रमुख पदाधिकारी एक चांगला विचार करून प्रशांत ठाकूर यांनी सांगितल्याप्रमाणे या पनवेलमधून सर्वाधिक मताधिक्य देण्याचं काम तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून मला करावं इतका आत्मविश्वास मला वाटतो. या मावळ लोकसभा मतदारसंघातील साई विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार आहेत आणि महायुतीचे आमदार असताना एक देखील विरोधी पक्षाचा आमदार या लोकसभा मतदारसंघामध्ये नाही. जे उमेदवार म्हणून तुमच्या समोर येतात त्यांचा परिचय करणार नाही, त्यांचं नाव मी तुम्हाला सांगणार नाही, त्यांच्या पक्षाचं देखील नाव मी तुम्हाला सांगणार नाही आणि त्याचा उल्लेख देखील मी करणार नाही. परंतु मी केलेलं काम माझ्या विकास पर्व या जाहीरनाम्यातून या वचननाम्यातून त्याचबरोबर मी गेले 10 वर्षामध्ये या लोकसभा मतदारसंघामध्ये केलेली सर्व कामं यामध्ये टाकलेले आपण प्रमुख पक्षाचे कार्यकर्ते म्हणून मतदारासमोर जात असताना तेवढा अहवाल आणि परिचय ते पत्रक आपण जर दिलं तर प्रत्येक मतदाराला समजेल की या मतदारसंघामध्ये आपला लोकप्रतिनिधी म्हणून आपला उमेदवार म्हणून काय काम केलेलं आहे. कारण विरोधी पक्षाच्या उमेदवाराला दाखवण्यासारखं काही काम नाही, ना त्यांच्या पक्षाचं काम तर ना उमेदवाराचं काम. आणि म्हणून या सगळ्या निवडणुकीमध्ये देश कुणाच्या हातामध्ये द्यायचा हे जिथे देशाच्या जनतेनं ठरवलेलं आहे. देशाच्या जनतेनं माननीय पंतप्रधान मोदी यांच्यावरती विश्वास देण्याचं काम मनामध्ये ठरवलेलं आहे. आपण पक्षाचे प्रमुख पदाधिकारी म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये या संपूर्ण मतदारसंघातून हा पनवेल विधानसभा मतदारसंघाचा कार्यकर्त्यांचा मेळावा आहे आणि या मतदारसंघातून आपण घरोघरी जाऊन मतदारापर्यंत जाऊन आपण आपले विचार पटवून देण्याचं काम येणाऱ्या कालावधीमध्ये करायचंय. मी माझी केलेली कामं सांगण्यामध्ये वेळ घालवणार नाही, आपण सगळे सांगणार आहात. अनेक निवडणुका आपण जवळून पाहिलेल्या, मग त्या महापालिकेच्या असतील, विधानसभेच्या असतील, लोकसभेच्या असतील आणि अनेकांचे भवितव्य कार्यकर्ता म्हणून आपण ठरवलेले ही निवडणूक थोडी वेगळी आहे. कारण महायुती म्हणून भारतीय जनता पक्ष शिवसेना आरपीआय आपण या निवडणुकीला सामोरं जात होतो. आता अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपल्या बरोबर आलेला आहे आणि मग एक संघ ताकद ही मोठी या संपूर्ण राज्यामध्ये निर्माण झालेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये एक संघ महायुती काम करत असताना आपल्या या पनवेल विधानसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचं जे आश्वासन सन्माननीय प्रशांत शेट्टी यांनी दिलेलं आहे नक्कीच कार्यकर्ते म्हणून तुम्ही ते पूर्ण कराल इतका आत्मविश्वास मला वाटतोय. आपण प्रचंड काम दोन्ही निवडणुकीमध्ये केलेले 2014 आणि 2019 मध्ये मी कधी देखील ते विसरू शकणार नाही. परंतु ही 2024 ची निवडणूक फार महत्वाची, विरोधी पक्षाच्या उमेदवाराकडे विरोधी पक्षाकडे दाखवण्यासारखं काही नाही. एनडीए आघाडी म्हणून ते जनतेपुढे येतात, आरोप प्रत्यारोप करतात, त्याच्या पलीकडे त्यांच्याकडे नाही. त्यांच्या कार्यकर्तीमध्ये या देशाचं वाटोळं करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून जगामध्ये या देशाची मान उचवण्याचं काम सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे आणि त्यांना एक मुखी साथ आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये द्यायची. 13 मेला मतदान आहे, उन्हाळा प्रचंड आहे, ऊन प्रचंड आहे, कार्यकर्त्याला काम करत असताना सगळं त्या गोष्टीला सामोरं जायचंय आणि म्हणून कार्यकर्त्यांना देखील विनंती करत भर उन्हामध्ये आपण देखील आपल्या जीवाची आपली देखील पर्वा करा. ऊन मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळं सकाळी संध्याकाळीचा वेळ पाहून आपण प्रचार करा हे देखील आपल्याला आव्हान करतो. येत्या 13 मेला मतदान आहे, मतदानामध्ये शहरी भाग खरंतर या मतदारसंघामध्ये मोठा आहे. 2 मोठ्या महापालिका पिंपरी चिंचवड महापालिका आणि पनवेल महापालिका. पिंपरी चिंचवड मध्ये मतदान जवळपास 2 विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान जवळपास 10 लाख आहे. तर चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये या राज्यातले सगळ्यात मोठी विधानसभा मतदारसंघ, तिथं 6 लाखाच्या वर मतदान आता झालेले आहे आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघात जवळपास हा 4 लाखावरती गेलेला आहे, 10 लाख मतदान आहे.
पनवेल विधानसभा मतदारसंघातलं मतदान आता जवळपास 6,75,000 जवळपास केलं आहे. 5,75,000 जवळपास केले आहे आणि म्हणजे पावणे 6 लाख मतदार या मतदारसंघामध्ये. ते तीनच विधानसभा जर पकडले तर 16 लाखाच्या जवळपास मतदान होते आणि या शहरी भागामध्ये असणारा संपूर्ण मतदार हा मतदार हा खूप वेगळ्या विचाराचा आहे. तो सुशिक्षित आहे, समजदार आहे, त्याला जाण आहे आणि या मतदारांनी नक्कीच ठरवलेलं आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली येणारं सरकार केंद्रामध्ये त्याला आपली साथ द्यायची. आपण या निवडणुकीमध्ये शहरी भाग असल्यामुळं काही लोक गावाला जातात उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आणि त्यांना देखील आपण समजून सांगितलं पाहिजे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वजणांनी 13 तारखेला हा देशाचा एक वेगळा उत्सव आहे, देश कुणाच्या हातामध्ये द्यायचं त्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण निवडणूक आहे आणि या निवडणुकीला सर्वाधिक मतदान होईल या दृष्टिकोनातून आपण मतदारांना जागृत करण्याचं काम करावं अशा प्रकारचं आव्हान करतो. या महायुतीचा उमेदवार म्हणून आपल्या पदाधिकारी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनस्वी आभार व्यक्त करतो. येणाऱ्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आणि पुढच्याही 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण नक्कीच एकत्रपणे येऊ कारण मला स्वतःला आत्मविश्वास आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये पत्रकार मित्र या ठिकाणी मोठ्या संख्येने पत्रकारांना सांगतो माझी ही 9वी निवडणूक आहे मित्रांनो. मी माझी ही पहिली निवडणूक नाही, मी महापालिकेच्या 5 निवडणुका लढलो, महापालिकेच्या 5 पण निवडणूक पराभव झालो नाही. विधानसभेची 1 निवडणूक लढलो, 2 लोकसभेच्या आणि 3री माझी लोकसभेची निवडणूक आहे आणि माझी 9वी निवडणूक आहे आणि निवडणुकीचा अनुभव मला तेवढा आहे तेवढा जनमानसामध्ये जाऊन जनतेचं फेस रिडिंग देखील पाहतो. येणाऱ्या निवडणुकीमध्ये या मावळ लोकसभा मतदारसंघातून माझा विजय 100% आहे. त्याचा उल्लेख प्रशांत शेट्टी केला चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा. मी या व्यासपीठावर ठामपणे सांगतो चिंचवड विधानसभा मतदारसंघाचं एका मतदारसंघाचं लीड मी तुम्हाला सांगतो 1-1.25 लाख लीड राहील एवढं मी तुम्हाला ठामपणे सांगतो. बाकी विधानसभेत दुसरं लीड राहील ते पनवेल विधानसभेचं राहील, तिसरं लीड राहील ते इतर विधानसभेचं राहील, परंतु या मतदारसंघातून माझा विजय निश्चित आहे. कुणी काय बोलत असेल ते फक्त 1 महिने बोलतील परत तुम्हाला ते दिसणार देखील नाही एवढा आत्मविश्वास या ठिकाणी सांगतो. विरोधी पक्षाचा उमेदवार परत दिसणार नाही एवढंच तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं मनस्वी आभार व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराज. मावळ मतदारसंघामधून 22 पक्षांचे आपल्या महायुतीचे उमेदवार संसदरत्न माननीय श्री श्रीरंगप्पा चंदू बारणसाहेब यांच्या निवडणूक प्रचाराच्या दृष्टीनं आखणीच्या दृष्टीनं आयोजित केलेल्या या मिटिंगमध्ये आपल्या महायुतीच्या सर्व पक्षांचे सर्व मोठे नेते, मध्यम नेते आणि गाव पातळीवरचे नेते, तर गाव पातळीवरचे नेते बोललो नाही आपण, पण तोपर्यंत कामाला लागण्याच्या दृष्टीनं तयारी करण्याकरता आपण आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थितले आपले लाडके उमेदवार बारणसाहेब सगळ्यांची नावं घ्यायची नाही म्हटल्यानंतर कुणाचंच नाव नाही घ्यायचं. सर्व आपले महत्त्वाचे असे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू नाही, मी भाषणाकार तो अवमान राहिलो. आमदार प्रशांत ठाकूर आणि बारणसाहेबांनी सांगितले बारणसाहेबांनी 1,25,000 रुपयांच्या 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त आघाडी घेणार, तर बघा तुमची पनवेलकरांची जबाबदारी वाढलेली आहे आणि त्यापेक्षा 1,00,000 रुपयांच्या बारणसाहेबांच्या प्रचाराकरता आपण गावागावात घराघरात जाणार आहोत. त्या दृष्टीनं आता आपले जे 22 पक्ष आहेत त्या 22 पक्षाच्या सर्व नेत्यांना आपण इथं आपण जमलेले आहोत. सर्वांचं मनोमिलन झालेलं आहे. आता कुणीही याच्यामध्ये इकडं राहिला तिकडं राहिला असं निर्माण नाही. प्रत्येकाला कल्पना आहे की आपण मोदी साहेबांना निवडून देतो आहे. बापरे साहेबांच्या रूपानं मोदी साहेबांचे हात बळकट करण्याकरता आपल्याला तिथे जायचं आहे आणि त्या दृष्टीनं सर्वांनी निवडून आपली 400 पार्टी विष्णा आपण सर्वांनी दिलेली आहे.
आणि ह्याच्याकरता जर आपण आता प्रचाराला आजपासून सुरुवात करणार असलो तर बर्ने साहेबांचं पत्रक बोलकाय विकास पत्र या नावानं त्यांनी पत्रक जे काढलेलं आहे, अविरत विकासासाठी सर्व एकजूट होऊया, धनुष्यबाण निघून आपण ठेवूया, या पद्धतीने त्यातलं पत्रक जे आहे ते मोठ्या प्रमाणात आपल्या हातात घ्या. जिथे राहाल तिथे सर्वांनी हे पत्रक दिलं तर ते मोठं पत्रक आहे, तेव्हा त्यांनी केलेली भरपूर कामं जी आहेत दोन पानांवर राहत नाही, लहान अक्षर केली तरी पण ही सगळी कामं लोकांकरता आपण घेऊया. त्यांचं काम, भारत सरकारचं काम, आपल्या महाराष्ट्रातील आपल्या 22 पक्षांचे नेते, त्यातल्या त्यात शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी केलेलं काम हे आपण लोकांपर्यंत न्यायचं आहे. आपलं नाणं हे खणखणीत आहे, केंद्रातलं काम चांगलं आहे, राज्यातलं काम चांगलं आहे, भारणीसाहेबांचं काम चांगलं आहे आणि आपणही मेहनती आहात, तुम्ही भरपूर मेहनत करणार या भारणीसाहेबांना खात्री आहे. आणि म्हणून ते म्हणाले मे महिना आहे, 13 तारखेला मतदान आहे, दुसरा उमेदवार असं म्हणतो जीवाची पर्वा करू नका, काय करा जाऊन येईल प्रत्येकाच्या घराघरात पोहोचा, उन्हाताना वेळ घालू नका, पण त्यांना तुमच्या तब्येतीची काळजी आहे, त्यांनी सांगितलं तुम्ही तुमच्या तब्येतीची पण काळजी घ्या, प्रचार करू नका नाही सांगितलं, वेळ घरात घालवा दुपारचा असं म्हणत नाही, दुपारच्या वेळा वेगळ्या प्रकारे काम करा. आपल्याला गावातल्या गावात कुठे आपण बैठक असताना त्याला म्हणतो ना तशा प्रकारे, पण एकही मतदारापर्यंत आपण पोचलो नाही असं होता कामा नये. नियोजनासाठी प्रशांत आपण आपण सांगितले की आता आज जसे अजून आपण मोठ्या प्रमाणात मोठे मोठे नेते एकत्र आलात, पदाधिकारी आलात, उद्या जाऊन तुमचे नंतर सेकंड स्टेप असेल, थर्ड स्टेप असेल, तिथल्या तिथल्या वाडावाडातल्या आपल्या सर्व 22 पक्षाच्या लोकांनी कार्यकर्त्यांनी एकत्र यायचं आहे आणि त्यावर प्रचार लागायचा आहे. आणि बाकी आपल्याला कल्पना आहे सगळ्या आपले आपण मोदी साहेबांचे काम, केंद्राचे काम, राज्याचे काम जाणार आहोत, पण त्याच्याबरोबर एकच जाऊन सांगायचं आहे की आपली निशाणी धनुष्यबाण आणि त्याचा प्रचार करायचा आहे. आपली निशाणी, आपली निशाणी.